उद्या महाराष्ट्र बंद मध्ये नवी मुंबईतील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा बंद राहणार आहेत. भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा, अन्नधान्य आणि मसाला मार्केट उद्या बंद असेल असं कळतं. उद्या महाराष्ट्र बंद मध्ये नवी मुंबईतील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा बंद राहणार आहेत. भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा, अन्नधान्य आणि मसाला मार्केट उद्या बंद असणार असल्याचं कळतंय. त्याच्यामुळे उद्या एकूणच एपीएमसी मार्केट बंद असल्यामुळे भाजीपाला, फळ याची आवक आणि त्याची विक्री या दोन्ही गोष्टी बंद असतील. अर्थात उद्याचा संबंध दिवस जर पाचही बाजारपेठा बंद असतील तर त्याचा मोठा परिणाम जो आहे तो अर्थकारणावरती होऊ शकतो. नवी मुंबईतील पाचही एपीएमसीच्या प्रमुख बाजारपेठा बंद आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यावी. भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा, अन्नधान्य आणि मसाला मार्केट उद्या बंद असणार आहे. त्या अनुषंगाने उद्या आपल्याला आपला माल बाजारपेठेत विक्रीसाठी म्हणजे एपीएमसीत आणण्यासाठी आपण आणावा का याबद्दलचा निर्णय घेणं आवश्यक आहे. अर्थात बाजारपेठाच बंद आहे तर विक्री होणार नाही हे तितकंच खरं आहे. बोलूयात आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्याबरोबर आहेत. विनय, एपीएमसीच्या पाचही बाजारपेठा बंद राहणार आहेत, सगळे व्यवहार यामुळे पूर्णतः बंद असतील का? नक्कीच विशाल, पाचही बाजारपेठेंचा निर्णय जो कालच ह्या संपूर्ण बाजार समितीच्या सगळ्या घटकांनी हा मिळून निर्णय घेतला होता. मग त्यामध्ये माथाडी असतील, व्यापारी असतील, आडते असतील, दलाल असतील, ह्या सगळ्या घटकांनी हा मिळून निर्णय घेतला होता. आणि राज्यभरातल्या ज्या ज्या भागातून किंवा परराज्यामधून ज्या ज्या ठिकाणून हा माल येतो, भाजीपाला असतील, फळं असतील किंवा अन्नधान्य असतील, ह्या आपला कांदा बटाटा असतील, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याची पूर्वसूचना देखील 2 दिवसापूर्वी करण्यात आली होती. आणि सोमवारी मात्र हा माल पाठवू नये, कारण आदल्या दिवशी हा माल निघतो आणि सोमवारी पहाटे म्हणजे आज रात्रीच्या आसपास हा माल एपीएमसीमध्ये पोहोचत असतो, त्यामुळे या मालाचं नुकसान होऊ नये याकरता पूर्वसूचना शेतकऱ्यांना दिली गेली होती. आणि त्याच अनुषंगाने या पाचही बाजारपेठेमध्ये पूर्णपणे बंद राहणार आहेत. आज जो रात्री माल येणार आहे भाजीपाला, हा माल पूर्णपणे येणार नाहीये. त्याचबरोबर कांदा बटाटा असेल, फळ मार्केट आणि भाजीपाला, ह्या महत्वाच्या तिन्ही बाजारपेठा ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात त्या पूर्णपणे त्या बंद असणार आहेत. त्याचबरोबर अन्नधान्य आणि जो मसाला मार्केट आहे त्यांनी देखील ह्या बंद मध्ये ते देखील सामील झाले, त्यामुळे पाचही बाजारपेठा बंद राहिलेल्या आहेत. एक महत्वाचा विचार जर यामध्ये विचार केला गेला तर आजही रविवार आहे, आजही पाचही बाजारपेठा आज पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे आजचा बंदचा परिणाम सुट्टीचा आणि उद्या बंदचा परिणाम याचा नक्कीच थोडाफार परिणाम मुंबईकरांना भेडसावणार आहे. मात्र काही अंशी गाड्या भाजीपाल्याच्या थेट शेतकऱ्यांच्या गाड्या मुंबईमध्ये जाऊ शकतात आणि मुंबईला थोडाफार भाजीचा पुरवठा पहाटे होऊ शकतो अशी शक्यता आहे. परंतु जरी पूर्णपणे तुटवडा जाणवा नाही, मग काही अंशी भाजीपाला मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र पाचही बाजारपेठा बंद असल्यामुळे याचा नक्कीच थोडाफार काही अंशी परिणाम मुंबईकरांना भेडसावणार आहे. ईशा, म्हणजेच विनय, या सगळ्याच्यामध्ये आपण बघतोय सगळे व्यवहार जे ठप्प असतील. आज तर मार्केट बंदच होतं आणि उद्याही मार्केट बंद असल्याकारणाने आता बघायला हवं की याचा सगळा परिणाम जो आहे तो कशा पद्धतीने जाणवतोय. धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल. पुढे पाहूयात मुंबईतील क्रूज पार्टी प्रकरणाला धार्मिक वळण येण्याची शक्यता आहे, कारण नवाब मलिकांच्या आरोपांवर भाजपचे आमदार नितेश राणेंनी जोरदार टीका केली आहे. केवळ आर्यनचं आडनाव खान असल्याने त्याला पीडित ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. मग सुशांतच्या वेळेस असा आरडाओरडा का केला गेला नाही असा सवाल नितेश राणेंनी विचारला. आर्यन हा खान असल्याने तो पीडित आणि सुशांत हिंदू असल्याने तो ड्रग्ज घेणारा ठरतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नवाब मलिक विशिष्ट काही मुद्द्यांवरच कसं का बोलतात? काही आडनाव आले तरच नवाब मलिक का बोलतात? नवाब मलिक फक्त खान ह्या आडनावाच्या वेळीच एवढी तळमळ का दाखवतायत? तेव्हाच का रोज जाऊन पत्रकार परिषद घेतायत? अन्य वेळी जेव्हा आता काय 2 वर्षा अगोदर सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली तेव्हा नवाब मलिक अशा तळमळीने बोलताना दिसले नाही. अन्य ज्या घटना NCBच्या संदर्भात झाल्या तेव्हा नवाब मलिक बोलताना दिसल्या नाही. म्हणजे नवाब मलिक मंत्री असताना पण ज्या पद्धतीने बोलतायत, फक्त विशिष्ट धर्माच्या बाजू घेतात. आमचं म्हणणं आहे तुम्ही सगळ्या धर्माला समान न्याय द्या ना. तुम्ही जो न्याय खानला देताय तो न्याय राजपूतला पण द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. तर कारण आहे त्यांना फसवण्याची. मला वाटते की भाजपनेही हे सगळं फ्रेम केलेलं आहे. तर ज्या पद्धतीने भाजपचे नेते बोलत आहे याच्यातून सिद्ध होऊ लागलेलं आहे. मी नितेश राणेंना इतकंच सल्ला देतो
सावध राव, कधी तुमच्या घरात कोणी घुसेल आणि तुमचीच लोक कुठे तुरुंगात जातील काय, हे पण आपण सावध राहिले पाहिजे. तुम्ही राष्ट्रवादीने तर नवाब मलिक साहेब त्या ठिकाणी जो मुद्दा मांडत आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे, कुठलाही व्यक्ती असला तर त्याचा भेदभाव करू नये. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही आत घेतला असेल, कारवाई चालू असेल, तर ज्यांना सोडले ते कोण सोडले, का सोडले, याची सुद्धा शहानिशा त्या ठिकाणी केली पाहिजे. का जेव्हा एखाद्या बोटीवर 100-200 जास्त मुलं मुली त्या ठिकाणी असतात आणि ठराविकच लोकांना पकडलं जातं आणि त्याच्यातसुद्धा ठराविक लोकांनाच तिथं जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मग बाकीच्यांना का सोडलं? कारण का आपला संदेश काय द्यायचा आहे की जर अशा प्रकारे कोणाच्या हातामध्ये, आता आपण कोर्टामध्ये सुद्धा बघितलं तर त्याच्या हातामध्ये नव्हतं, त्याच्याकडे नव्हतं, तो बोटीवर पण चढला नाही. बघा, मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही कारण मी त्याला ओळखत नाही तर कुठल्या ॲक्टरला त्या ठिकाणी ओळखतो. माझं एवढंच म्हणणं आहे जर कारवाई होत असेल तर सगळ्यांना समान न्याय त्या ठिकाणी असावा. पुढे बघूया. तर मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेनं 100 जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचंही संजय राऊत म्हणाले. राज्यात आणि मुंबई शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळं आम्ही आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढणार असल्याचं राऊत म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पुढील काळातही मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असला तरी संजय राऊत यांनी मात्र मुंबई महापालिकेत एकला चलोरेचा नारा दिला. मुंबई महापालिकेत 227 जागा आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसनंही पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे आता शिवसेनेनंही आता स्वबळाचा नारा दिला. राज्यातील सत्तेत तिन्ही पक्ष एकत्र असताना आता मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होणार का हेच पाहावं लागणार आहे. कायम भूमिका आहे की पक्षाचा विस्तार व्हावा मुंबईमध्ये. मुंबईमध्ये कायम अनेक वर्ष शिवसेना ही स्वबळावरच लढते आहे. तुम्ही मागची निवडणूक पाहिली असेल, आम्ही स्वबळावरच लढलो आणि स्वबळावरच महापालिकेवर भगवा फडकवला. ह्यावेळेला सुद्धा आम्ही, अर्थात महाविकास आघाडी आहे पण शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून 100 वर जागा, म्हणजे पूर्ण बहुमताच्या इतक्या जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतो आहे आणि करू ना. मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी आहे, शिवसेनेचं जन्मस्थान आहे. या मुंबईमध्ये हुतात्म्यांचं स्मारक आहे आमच्या. या मुंबईवरती शिवसेनेचं राज्य नसेल तर कोणाचं राज्य असावं? आमचंच असणार. तर खासदार संजय राऊतांच्या मताशी सहमत असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. तर पुढच्या वर्षीही मुंबई शिवसेनेचाच महापौर होणार असंही भाकीत त्यांनी वर्तवलं. संजय राऊतांच्या मताशी 100% मी स्वतः सहमत आहेच आणि त्याचबरोबर आणि मी ह्याच्याही आधी सांगितलं की पुढच्या याला शिवसेनेचाच महापौर असतो. यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.